जबाबदारी घेतलेली नाही फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरात पहिल्या तिमाहीत शून्य पूर्णांक दोन दशांश टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे त्यामुळे फ्रान्सची अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे गेल्या तिमाहीतही अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली होती गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्समध्ये बेरोजगारी उद्योगधंद्यात घसरण असे प्रश्न निर्माण झाले होते अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर युरोपातलं युरोझोन संकट अधिकच विकट होईल असा इशारा युरोपियन महामंडळानं दिला होता युरोझोन संकटाचा परिणाम जगातल्या सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर जाणवत असतो असं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे नवी मुंबई महानगरपालिकेनं बसवलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे इथले नागरिक अधिक सुरक्षित झाल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्या वतीनं बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते नवी मुंबईला मोठा समुद्र किनारा लाभला आहे त्यामुळे किनारपट्टीची सुरक्षा महत्वाची असल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे गुन्हेगारांना जरब बसेल असं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशानं सात कोटी रुपये खर्च करून दोनशे अडुसष्ट कॅमेरे बसवले आहेत प्रधानमंत्र्यांच्या पंधरा कलमी कार्यक्रमांचा लाभ जिल्ह्यातल्या सर्व अल्पसंख्याकांना मिळेल अशी व्यवस्था शासकीय यंत्रणांनी केली पाहिजे अशी सूचना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी दिली